आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये 576.5 कोटी निर्णय प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5000 इतकी रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात 3 हप्त्यात जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2018 मध्ये 65 कोटी निर्णय प्रस्तावित. जिल्ह्यामध्ये 20 कोटी अंदाजित किमतीचे एक मल्टी स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येईल. ऑफकिन शिक्षण संशोधन व चाचणी संस्थेच्या बळकटीकरणासाठी व संशोधनास चालना देण्याच्या दृष्टीने संस्थेमध्ये राष्ट्रीय सर्पविष संशोधन संस्था स्थापन करणे, फेलोशिप संशोधन उपकरणे खरेदी तसेच इमारत बांधकामासाठी 2018-19 मध्ये 3.50 कोटी इतका निधी राखून ठेवण्यात आला आहे. केंद्र शासन नवीन स्वाधार गृह योजना 2015 निकषानुसार राज्यात सध्या कार्यरत असलेली 33 अल्पमुदती निवासगृहे व 53 स्वाधार गृहे एकत्रित करून संकटग्रस्त महिलांसाठी स्वाधार गृहे ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेसाठी 2018-19 या वर्षात राज्य हिस्स्यासाठी 20 कोटी नियंत्रण प्रस्तावित आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील आदिवासी क्षेत्रामधील बिगर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी सॅम ग्राम बाल विकास केंद्र VCDC योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर योजनेसाठी 21.19 कोटी निधी प्रस्तावित आहे. अकोला शहरातील मोरणा नदीची स्वच्छता मोहीम दिनांक 11 जानेवारी 2018 रोजी सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधी सर्वांनी एकत्रित येऊन हाती घेतली. या मोहिमेची माननीय पंतप्रधान यांनी त्यांच्या
मन की बात या कार्यक्रमात कौतुकाने दखल घेतली. या मोहिमेला मदतीचा हात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील जलस्त्रोतांच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या योजनेसाठी 2018-19 या आर्थिक वर्षात 27 कोटी निधी प्रस्तावित करण्यात येत आहे. सागरी क्षेत्राचे संरक्षण व व्यवस्थापन, सागरी संकटाचे निवारण करण्यासाठी सागरी किनारा क्षेत्राचा महाराष्ट्र राज्यातील 6 तटीय जिल्ह्यांसाठी व्यवस्थापन आराखडा करण्यात आला आहे. सागरी क्षेत्रातील विकास कामाचे नियमन व तटीय क्षेत्रातील पारंपरिक लोकांची उपजीविका वाढविणे सदर तटीय क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याने शक्य होणार आहे. या माध्यमातून पर्यटनाबाबतचे प्रकल्प राबविता येतील. सदर योजनेसाठी 2018-19 आर्थिक वर्षात 9,40,000 प्रस्तावित आहे. जागतिक तापमानात वाढ, हवामान आणि ऋतू बदल याची दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीची महामोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक 1 जुलै 2016 रोजी एकाच दिवशी 2,80,000 वृक्ष लागवड राज्यामध्ये करण्यात आली. या विक्रमी वृक्ष लागवडीची नोंद नेमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. वृक्ष लागवडीची ही महामोहीम पुढे नेत दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. लोकसहभागाच्या बळावर या उद्दिष्टांच्या पुढे जात 5,43,000 एवढी विक्रमी वृक्ष लागवड राज्यात करण्यात आली. सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा या विक्रमाची नोंद नेमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. सन 2018 पावसाळ्यात या मोहिमेअंतर्गत राज्यात 13 कोटी व सन 2019 पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याच्या प्रत्येक नागरिकाने या 50 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी होणे तसेच लागवडी रूपे जगवणे हे उद्दिष्ट मनाशी बाळगणे आवश्यक आहे. या वृक्ष लागवड मोहिमेसाठी आवश्यक नियम प्रस्तावित केला आहे. वनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी स्थानिक ग्रामीणांचा अधिकाधिक सहभाग प्राप्त व्हावा या दृष्टीने सदर योजना राबविण्यात येत असून त्यासाठी सन 2018-19 करता 54 कोटी
68 लक्ष एवढा नियंत्रण प्रस्तावित करण्यात येत आहे. मृद व जलसंधारणाचा हेतू साध्य होऊन वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करून सहजीवन प्रस्थापित करण्यासाठी वनक्षेत्रात वनतळे तसेच सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात येतात. याकरिता 18-19 या वर्षात 11 कोटी नियंत्रण प्रस्तावित आहे. बफर झोन क्षेत्रातील गावातील जलजंगल जमीन या संसाधनाचा शाश्वत विकासासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना राबविण्यात येत असून त्यासाठी सन 18-19 करता 100 कोटी नियंत्रण प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यात 6 राष्ट्रीय उद्याने 48 अभयारण्ये व 6 संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण 60 वन्यजीव संरक्षित क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्या क्षेत्रात आणि इतर वनक्षेत्रात निसर्ग पर्यटन विकसित करण्यास बराच वाव आहे. वनातील जैव विविधतेचे संरक्षण करणे व वनावर आधारित लोकांचे राहणीमान सुधारणे हे दोन्ही उद्देश साध्य करणे करावयाचे आहे. या बाबीसाठी 18-19 करता 120 कोटी नियंत्रण प्रस्तावित करण्यात येईल.